गुड आफ्टरनून एवरीवन, इज आई एम ऑडिबल टू यू? यस सर। गुड आफ्टरनून सर। यस सर, यू आर ऑडिबल। सो नाउ वी विल स्टार्ट विद आवर नेक्स्ट सेशन। टुडे वी विल सी our next chapter, chapter number 4, measurement of resistance. Okay, I have given you one problem for assignment. We will discuss it at the end of the lecture. Okay. Screen is visible to you? My screen is visible to you? PPT is visible to you? Yes, sir. Yes, sir. Okay. So, actually, there are... What is resistance? You all know. It is the property of the material by virtue of which it helps the flow of the current. Barabar? Barabar na? What is resistance? Property of material which opposes the flow of current in the circuit is very well known as resistance. Yes, which opposes the flow of the current is called as resistance. Okay, so there are various types of the resistances. First is, we categorize resistance in three types. Okay, first is low resistance. Low resistance range kiti hai? All the resistance of the order of 1 ohm and under are classified as low resistance. Mhanje 1 ohm ani tyachya peksha kami la apan kay mhanto low resistance. Understood? Yes sir. All the resistance which are more than 1 ohm and up to 100 kilo ohm, up to 100 kilo ohm or up to 0.1 mega ohm. 0.1 mega ohm manjes kay 100 kilo ohm, yala apan kay mhanto medium resistances. 1 ohm pasun te 100 kilo ohm paryanta la apan kay mhanto medium resistances. Okay, and resistances above 100 kilo ohm are called as high resistances, or above 0.1 mega ohm it's called as high resistances. Okay, he types tumcha lakshat alet ka mag resistance che teen types? Yes sir. So ata he apan kay bagto, actually measurement of resistance bagto hai, barobar? So ata apan mag हे लो, मीडियम आणि हाय असे तीन टाइप्स कशासाठी केले आहेत? त्याचा सिंपल रिझन काय, सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला त्यांचे मेजरमेंट्स वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायचे आहेत, वेगवेगळ्या मेथड्सनी घ्यायचे आहेत. म्हणजे लो रेझिस्टन्सला आपण जी मेथड वापरली तीच मेथड जर आपण हाय रेझिस्टन्सला वापरली तर खूप मोठा एरर येईल. ओके, किंवा हाय रेझिस्टन्सला जी मेथड आपण वापरतोय तीच जर आपण लो रेझिस्टन्सला वापरली तर खूप मोठा एरर येईल. म्हणून आपण काय करतोय की रेझिस्टन्सला तीन कॅटेगरीज मध्ये डिवाइड करून घेतलं आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी आपण आता वेगळी मेथड वापरणार आहे मेजरमेंटसाठी. ओके, सो लो रेझिस्टन्स, मीडियम रेझिस्टन्स आणि हाय रेझिस्टन्स. ओके, सो आता जे लो रेझिस्टन्सेस आहेत त्यांना मेजर करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरणार आहोत? केल्विन्स डबल ब्रिज मेथड. कोणती मेथड वापरणार आहोत? केल्विन्स डबल ब्रिज मेथड. तुम्हाला एक्झाम मध्ये तुमच्या ज्या एमसीक्यू टाईपच्या एक्झाम होतात किंवा कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये किंवा एखाद्या तुम्ही जॉब साठी एमसीक्यू एक्झाम देत असाल त्याच्यामध्ये हा जनरली प्रश्न कॉमन असतो, विच मेथड इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ लो रेझिस्टन्सेस. तर काय आहे त्याचा आन्सर? केल्विन्स डबल ब्रिज मेथड इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ लो रेझिस्टन्सेस. ओके, सेकंड काय आहे? मीडियम रेझिस्टन्सेस. सो फॉर मेजरमेंट ऑफ मीडियम रेझिस्टन्सेस वी यूज व्हीटस्टोन्स ब्रिज मेथड. व्हीटस्टोन ब्रिज मेथड तुम्ही शिकला आहात का ऑलरेडी?
तुम्ही शिकलाय का व्हीटस्टोन ब्रिज मेथड? नाही ना, याच्या अगोदर कधी शिकला नाही येत ना? नो सर. ठीक आहे, सो आता आज आपण व्हॉट इज व्हीटस्टोन ब्रिज मेथड. ओके, नेक्स्ट आहे हाय रेझिस्टन्सेस. सो हाय रेझिस्टन्सला मेजर करण्यासाठी आपण एक तर ओहम मीटर वापरतो किंवा काय वापरतो, मेगर वापरतो. ओके, ठीक आहे. सो रेझिस्टन्सला क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण हे इथे आपण हा चार्ट काढला, ही सिंपल डायग्राम, याच्यावरून तुम्ही रेझिस्टन्सला क्लासिफाय करू शकता. ही डायग्राम दिसते ना तुम्हाला खाली? येस सर. ही बघा, ही डायग्राम दिसते ना? सो आता आपण पहिली मेथड बघूया, मेजरमेंट ऑफ मीडियम रेझिस्टन्सेस. ही कोणत्या मेजरमेंट, कोणत्या मेथडने आपण मेजर करतो? मीडियम रेझिस्टन्स व्हीटस्टोन्स ब्रिज मेथड. सो व्हीटस्टोन्स ब्रिज मध्ये काय करतो आपण बघा, असं एक सिंपल ब्रिज घेतो. ओके, सो आता ह्या जे काही नेटवर्क तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये किती रेझिस्टन्सेस दिसत आहे तुम्हाला? फोर. फोर रेझिस्टन्सेस. ओके, सो याच्यातला रेझिस्टन्स आर जो आहे, आर रेझिस्टन्स आर हा काय आहे? अननोन रेझिस्टन्स. रेझिस्टन्स आर ला आपण काय म्हणतो? अननोन रेझिस्टन्सेस. समजलं का? येस सर. अननोन म्हणजे ज्याची आपल्याला मेजरमेंट करायची आहे, ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे एखाद्या रेझिस्टन्सची आपल्याला, त्याला आपण काय म्हणायचं? आर. ओके, रेझिस्टन्स पी क्यू आणि एस हे आपल्याला नोन आहेत, आपल्याला माहिती आहेत. समजलं का? रेझिस्टन्स पी क्यू आणि एस हे आपल्याला काय आहेत? माहिती आहेत. आणि याच्यातला रेझिस्टन्स एस जो आहे तो व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. काय आहे तो? व्हेरिएबल रेझिस्टन्स. म्हणजे त्याला आपण काय करू शकतो? व्हॅरी करू शकतो. ठीक आहे, सो आता हे चार रेझिस्टन्स आहेत, याच्यातले ऑलरेडी पी क्यू एस आपल्याला नोन आहेत, एकच रेझिस्टन्स अननोन आहे त्याला आपण काय म्हणतो? आर. ओके, आणि एक आपल्याकडे ई एम एफ घेतला आपण, ई म्हणजे बॅटरी आहे आपल्याकडे एक. ओके, आणि दोन स्विचेस आहेत, के वन एक स्विच आहे आणि के टू एक स्विच आहे. तुम्हाला स्विचेस दिसत आहेत का? येस सर. ठीक आहे, हे तुम्हाला स्विचेस दिसत आहेत, हा के वन स्विच आहे. ओके, आणि हा के टू स्विच आहे. ओके, ठीक आहे. सो आता इथे बघा, व्हीटस्टोन्स ब्रिज मेथड मध्ये आपण काय करणार आहोत? वी आर युझिंग गॅल्वनोमीटर. ही हा तुम्हाला सेंटरला जो डी दिसतोय, जी हा काय? गॅल्वनोमीटर आहे. काय आहे? गॅल्वनोमीटर. ओके, सो आता आपण सर्किटमध्ये काय करणार आहोत? हा जो काही के वन स्विच आहे याला काय करणार आहोत? क्लोज करणार आहोत. के वन ला आपण क्लोज केला, पण के टू ला आपण क्लोज करणार आहोत. हा के टू दिसतोय याला. ठीक आहे, सो के वन आणि के टू आपण क्लोज केल्यावरती सर्किटमधून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. सो आर मधून जो करंट पास होतो त्याला आपण आय टू नाव दिलं आहे, पी मधून जो पास होतो त्याला आय वन नाव दिलं आहे, क्यू मधून जो पास होतो त्याला आय थ्री नाव दिलं आहे, आणि एस मधून जो पास होतो त्याला आपण आय फोर नाव दिलं आहे. ओके, सो आपण सर्किटमधून ज्यावेळेस के वन स्विच आणि के टू स्विच क्लोज केल्यानंतर सर्किटमधून करंट पास होईल, आपण हा जो एस रेझिस्टन्स आहे याला व्हॅरी करून अशी पोझिशन ऑप्टेन करायची ज्यावेळेस या गॅल्वनोमीटरमधून झिरो करंट पास होईल. म्हणजे गॅल्वनोमीटरचं रिडिंग काय असेल? झिरो असेल. त्या पोझिशनला आपल्याला सेट करायचं. समजलं का काय करायचं आहे ते आपल्याला प्रोसेस? समजतंय का मी काय म्हणतोय? रिपीट करा. हे बघा, आपण ज्यावेळेस स्विच के वन आणि के टू क्लोज करू त्यास आपल्याला अशी पोझिशन ऑप्टेन करायची आहे की ज्यावेळेस ह्या गॅल्वनोमीटर मधून पास होणारा जो काही करंट आहे, म्हणजे डी बी कडनं डी कडे येणारा करंट किंवा डी कडून बी कडे जाणारा गॅल्वनोमीटर मधून जाणारा करंट आपण काय करायचा प्रयत्न करतो आहे? झिरो. आणि ते कशाने ऍडजस्ट करायचं? आपल्याला एक व्हेरिएबल रेझिस्टन्स दिलाय बघा एस, एस ची व्हॅल्यू व्हॅरी केली आपण तर सर्किटमधून पास होणारा करंट आपण काय करू शकतो? चेंज करू शकतो. म्हणजे समजा एस ची व्हॅल्यू मी जर वाढवली तर ह्या ब्रांच मधून पास होणारा करंट काय होईल? कमी होईल. आणि एस ची व्हॅल्यू मी जर कमी केली तर या ब्रांच मधून पास होणार करंट काय होईल? वाढेल. समजलं? म्हणून आपल्याला ए बी सी मधून जाणारा करंट आणि ए डी सी मधून जाणारा करंट
हे जे काय करंट आहे आपल्याला इक्वल करायचे, म्हणजेच काय करायचं आहे, आय वन इज इक्वल टू आय थ्री करायचं आहे आणि आय टू इज इक्वल टू काय करायचं आहे, आय फोर करायचं. समजलं? ते कशाने करणार? सिम्पल, काहीच नाही करायचं तुम्हाला, फक्त एसची व्हॅल्यू व्हॅरी करायची, एसची व्हॅल्यू व्हॅरी करायची आणि गॅल्वनोमीटरच्या रिडिंगकडे लक्ष द्यायचं. ज्यावेळेस गॅल्वनोमीटर झिरो रिडिंग दाखवेल त्यावेळेस आपल्याला थांबायचंय. हे लक्षात येत आहे का तुम्हाला काय करायचंय? येस सर. आलं सगळ्यांच्या लक्षात? येस सर. ठीक आहे. सो आता आपण काय करू मग? आता आपण ती कंडिशन कन्सिडर करू. की कोणती कन्सिडर करू आपण? फॉर अ बॅलन्स्ड कंडिशन वी हॅव, ज्यास बॅलन्स्ड होईल त्यावेळेस काय होईल, व्ही ए बी आणि व्ही ए सी, म्हणजे सॉरी इथे ए सी नाही, ए डी पाहिजे, इथे ए सी झालाय. व्ही ए बी इज इक्वल्स टू काय होईल, व्ही ए डी. व्ही ए बी इज इक्वल्स टू काय झालं, व्ही ए डी. ठीक आहे. सो ज्यावेळेस हे एक होईल त्यावेळेस हा आणि हा करंट काय होईल सर्किटमधून, आय वन इंटू पी आणि आय टू इंटू आर, ह्या दोन्ही पॉईंटचं व्होल्टेज काय आहे, सेम. या दोन्ही पॉईंटचं व्होल्टेज संबोधित इथे 100 व्होल्ट आहे आणि इथे 100 व्होल्ट आहे, तर याच्यातून करंट पास होईल का सांगा बरं मला, सांगा. नाही. दोन टाक्या तुम्ही घेतल्या, त्या सारख्याच लेवलला भरल्या आणि त्यांच्यामध्ये एक नळी टाकली, तर या टाकीतलं पाणी दुसऱ्या टाकीमध्ये जाईल का? नाही. तसंच पोटेन्शियलचं नाही. या बी पॉइंटला जर 100 व्होल्ट आहे आणि डी पॉइंटला पण 100 व्होल्ट आहे, तर गॅल्वनोमीटर मधून करंट पास होईल का? नाही. समजलं? म्हणून गॅल्वनोमीटरची रिडिंग आपल्याला 0 भेटली, याचाच अर्थ काय की बी ला जे पोटेन्शियल आहे तेच पोटेन्शियल डी ला आहे. ओके. आणि ए तर कॉमनच आहे, म्हणून ए टू डी मध्ये जे पोटेन्शियल असेल तेच ए टू बी मध्ये पोटेन्शियल असेल, म्हणून तेच म्हणतोय मी व्ही ए बी इज इक्वल्स टू व्ही ए डी. म्हणून काय, आय वन पोटेन्शियल म्हणजेच काय असतं, करंट इंटू रेझिस्टन्स. म्हणून व्ही ए बी ला मी काय लिहितोय, आय वन इंटू पी, आणि व्ही ए डी ला मी काय लिहितोय, आय टू इंटू आर. समजलं का मी काय म्हणतोय ते? येस सर. आता मी काय करतोय, तसं तिकडे ह्या पॉइंटला पण अप्लाय करतोय, म्हणून व्ही बी सी इज इक्वल टू काय येईल, व्ही सी डी. व्ही बी सी इज इक्वल टू व्ही सी डी म्हणजेच काय, आय थ्री इंटू क्यू इज इक्वल टू आय फोर इंटू एस. हे समजतंय का तुम्हाला? हे समजतंय. ठीक आहे. आय थ्री इंटू क्यू इज इक्वल टू आय फोर इंटू, याला इक्वेशन वन आणि इक्वेशन टू आपण म्हटलं. ऍज ब्रिज इज बॅलन्स्ड नो करंट इज फ्लोईंग थ्रू गॅल्वनोमीटर. तुम्हाला सांगितलं गॅल्वनोमीटर काहीच करंट पास होत नाहीये, जरी तुम्ही गॅल्वनोमीटर मधून करंट पास झाला नाही तर जो आय वन आहे तोच काय आहे, आय थ्री आहे. इकडे करंट पास होतोय का, खाली काही नाही, म्हणून आय वन म्हणजेच काय आहे, आय थ्री. बरोबर ना? आणि इकडून असं वरती करंट पण जात नाही, म्हणून काय होतो, आय टू इज नथिंग बट आय फोर. हे लक्षात येत आहे का? आय टू इज नथिंग बट आय फोर, कारण की इकडे करंटच जात नाहीये. समजतंय का मी तुम्हाला काय म्हणतोय ते? येस सर. आय वन इज इक्वल टू आय थ्री, आय टू इज इक्वल टू आय फोर. ओके. सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन टू, इक्वेशन टू मध्ये आपण आय थ्री ची व्हॅल्यू काय पुटअप करू, आय वन, आणि आय फोर ची व्हॅल्यू काय पुटअप करू, आय टू. समजलं? सो काय होईल, आय वन इंटू क्यू इज इक्वल टू आय टू इंटू एस. भेटलं का हे तुम्हाला इक्वेशन, इक्वेशन नंबर थ्री भेटलं का? इक्वेशन नंबर थ्री भेटलं का? येस सर. मी सर्वांनी लिहा तुमच्या बुकमध्ये, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता पुढची स्टेप लिहा सगळ्यांनी, डिवायडिंग इक्वेशन वन बाय थ्री. इक्वेशन वन काय बघा, आय वन इंटू पी डिवायडेड बाय आय वन इंटू क्यू, म्हणजे काय, आय वन काय होईल, कॅन्सल, म्हणजे काय होईल, पी बाय क्यू. बरोबर? आणि इज इक्वल्स टू आय टू इंटू आर डिवायडेड बाय आय टू इंटू एस, म्हणजे काय येईल, आर बाय आर बाय एस. ओके. आता आपल्याला कोणता रेझिस्टन्स फाइंड करायचा, अननोन रेझिस्टन्स काय आहे, आर. बरोबर? आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे सांगा, आर, आर चे, आर ला बाजूला काढू, आर च्या बाजूला काढला तर काय येईल, पी इंटू
पी डिवायडेड बाय क्यू इंटू एस. काय येईल? पी डिवायडेड बाय क्यू इंटू एस. समजलं? म्हणून अननोन रेझिस्टन्स आर ची व्हॅल्यू काय येईल? पी बाय क्यू इंटू एस. समजलं? तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी पी क्यू आणि एस ची व्हॅल्यू आपल्याला नोन आहेत, म्हणून आपण आर ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. समजलं? हे लक्षात येत आहे का तुम्हाला? व्हीटस्टोन्स ब्रिज मेथड. येस सर. हा ठीक आहे. मग सर्वांनी आता ही डायग्राम काढा आणि ते लिहून घ्या, व्हीटस्टोन्स ब्रिज मेथड. ठीक आहे, हे लिहून घ्या तुम्ही सर्वांनी. लिहिलंय का तुम्ही सर्वांनी? का 5 मिनिट थोडा वेळ देऊ तुम्हाला लिहायला मी? लिहिताय ना तुम्ही? येस सर. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? येस सर. ठीक आहे सर. तुम्ही सर्वांनी घेतलं का मग लिहून? सर्वांनी लिहिलं का? येस सर. ठीक आहे. सो आता आपण हे काय बघितलं? मीडियम रेझिस्टन्स मेजर वेट बघितलं. ठीक आहे. सो ही मेथड तुम्हाला लक्षात आली, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते, व्हॉट इज व्हीटस्टोन्स ब्रिज मेथड अँड एक्सप्लेन इट. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत
लो रेझिस्टन्स. काय बघणार आहोत आपण? लो रेझिस्टन्स, मेजरमेंट ऑफ लो रेझिस्टन्स. ठीक आहे. सो आता जो लो रेझिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू किती असेल सांगा बरं. एक तर काहीतरी 10 मिली, 15 मिली, 20 मिली, 200 मिली, 400 मिली, अशी एकदम, किंवा 10 मायक्रोओहम वगैरे, अशी एकदम खूप छोटी असेल, खूप छोटी असेल. ओके. सो ज्यावेळेस आपण एखादी मेजरमेंटची मेथड त्याच्यासाठी यूज करू त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल की जे रेझिस्टन्सचे टर्मिनल्स आहेत त्यांना काय करावं लागेल, आपल्याला वायर जोडावी लागेल. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण त्यांना वायर जोडू त्यावेळेस त्यामध्ये काय असेल, कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स असेल. कारण की दोन वेगवेगळे मेटल्स एकमेकांना ज्यावेळेस जोडले जातील त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय तयार होईल, कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स तयार होईल. ओके. आणि तो कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स ह्या जो काय ओरिजिनल रेझिस्टन्स आहे याच्यामध्ये ऍड होईल ज्यावेळेस आपण मेजरमेंट करू त्यावेळेस. आणि त्याच्यामुळे काय होईल की सिस्टममध्ये म्हणजे मेजरमेंटमध्ये एरर येईल. ओके. आणि म्हणून लो रेझिस्टन्स हे फार सेन्सिटिव्ह काम आहे. ओके. सो फॉर मेजरमेंट ऑफ लो रेझिस्टन्सेस आपण काय करतो, वी कन्स्ट्रक्ट दीज लो रेझिस्टन्सेस विथ 4 टर्मिनल्स. किती टर्मिनल्स असतात? 4 टर्मिनल्स असतात. इथे बघा, तुम्हाला हे दिसत असेल 4 टर्मिनल्स, V1, V2, C1 आणि C2. असे 4 टर्मिनल्स असतात कशाला, लो रेझिस्टन्सला. आणि याच्यामुळे काय होतं मग की जो काही कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स येणार आहे तो आपण काय अवॉइड करतो. ओके. याच्या करंटच्या कनेक्शनसाठी 2 सेपरेट टर्मिनल असतात C1 आणि C2, आणि व्होल्टेजच्या कनेक्शनसाठी 2 सेपरेट टर्मिनल असतात V1 आणि V2. लक्षात आलं का तुमच्या मी काय म्हणतोय ते? हो सर. ठीक आहे. सो लो रेझिस्टन्सला किती टर्मिनल्स असतात असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय आन्सर देशाल? 4 टर्मिनल्स. ठीक आहे. सो आता लो रेझिस्टन्स मेथडसाठी आपण केल्विन्स डबल ब्रिज मेथड वापरणार आहोत. कोणती मेथड वापरणार आहोत? केल्विन्स डबल ब्रिज मेथड. सो सर्वांनी ही केल्विन्स डबल ब्रिज मेथडची डायग्राम ड्रॉ करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. ड्रॉ करा बरं सर्वांनी पहिले, तर तुमच्या लक्षात येईल की काय आहे आणि काय नाही आहे. मी तुम्हाला 5 मिनिटं वेळ देतो आहे, तुम्ही सर्वांनी व्यवस्थितरित्या ड्रॉ करा. तुम्हाला डायग्राम दिसते आहे का आता? यस सर. ठीक आहे.
तुम्हाला डायग्राम दिसतोय का सर्वांना? येस सर. हो सर. आता मी जे काही करंट्स काढतोय ते पण दिसत आहेत ना? येस सर. तुम्ही सर्वांनी डायग्राम काढली आहे का? येस. आता याच्यामध्ये काय बघा, केल्विन्स डबल ब्रिज मध्ये दिस ब्रिज इज यूज फॉर प्रिसाइज मेजरमेंट ऑफ लो रेजिस्टन्सेस. ओके, दिस ब्रिज कन्सिस्ट ऑफ टू रेशो आर्म्स. रेशो आर्म्स म्हणजे हे पी, कॅपिटल पी आणि कॅपिटल पी, आणि स्मॉल पी आणि स्मॉल क्यू. ठीक आहे, हे दोन रेशो आर्म्स आहेत. हा एक रेशो आर्म आणि हा दुसरा रेशो आर्म. ओके, आणि हा जो काही ही आर आहे, हा जो काही स्टँडर्ड रेझिस्टन्स आहे यस, हा या अननोन रेझिस्टन्स आरला एका वायरने जोडतो. ओके, आणि ती वायर स्लायडिंग वायर आहे म्हणून तिला तिचा काहीतरी छोटासा रेझिस्टन्स असेल आपण असं कन्सिडर करतो. ओके, सो ही जी काही आर आहे याला एक छोटासा रेझिस्टन्स असेल आपण असं आपण कन्सिडर करतो. ओके, सो इथे काय काय आहे, हे सर्व रेझिस्टन्सेस. हा आर म्हणजे अननोन रेझिस्टन्स आहे, यस म्हणजे स्टँडर्ड रेझिस्टन्स ज्याला आपण व्हॅरी करू शकतो. ओके, एवढं लक्षात आलं का? यस सर. ठीक आहे, सो आता आपल्याला परत याच्या बोला, परत आपल्याला काय करायचंय, सेम गॅलोनोमीटर रिडिंग काय करायची आहे, झिरो करायची आहे. गॅलोनोमीटरची रिडिंग झिरो केव्हा होईल, ज्यावेळेस आपण हा स्टँडर्ड रेझिस्टन्स यस व्हॅरी करू त्यावेळेस काय होईल, गॅलोनोमीटरची रिडिंग काय होईल, झिरो होईल. ओके, ज्या पॉईंटला झिरो होईल त्या पॉईंटला आपल्याला काय करायचं आहे, स्टॉप व्हायचं आहे. त्यावेळेस गॅलोनोमीटरची रिडिंग झिरो होईल त्यावेळेस पोटेन्शियल अक्रॉस डी आणि सी काय असेल, सेम असेल. बरोबर, सो आता आपण तेच करणार आहोत. सो त्यावेळेस काय होईल की ज्यावेळेस ब्रिज बॅलन्स कंडिशन येईल त्यावेळेस व्होल्टेज अक्रॉस दिस पी बिकम इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस दिस एंटायर सेक्शन. बरोबर ना, की ही एक ब्रांच आहे आणि ही दुसरी ब्रांच आहे. समजतंय का? येस सर. येस सर. मागच्या वेळेस जे आपण केलं होतं तसंच. ठीक आहे, सो आता मी लिहितोय व्होल्टेज अक्रॉस पी, त्याला मी नाव देतोय व्ही पी इज इक्वल्स टू हा कॅपिटल पी आहे. ओके, व्होल्टेज अक्रॉस दिस स्मॉल पी रेझिस्टन्स अँड दिस कॅपिटल आर, त्याला व्होल्टेज अक्रॉस स्मॉल पी प्लस व्होल्टेज अक्रॉस दिस कॅपिटल आर. एवढं लक्षात आलं, विच इज फर्दर इक्वल्स व्होल्टेज अक्रॉस पी म्हणजे काय, करंट इंटू रेझिस्टन्स. इथ्यातून कोणता करंट पास होतोय, आय वन, आणि रेझिस्टन्स काय आहे, पी. म्हणून मी काय लिहेल, आय वन इंटू पी, सॉरी ओके. आणि इकडे काय लिहेल बघा, मी व्होल्टेज अक्रॉस दिस स्मॉल पी काय येईल, याच्यातून कोणता करंट पास होतोय, आय टू. म्हणून काय येईल, आय टू इंटू स्मॉल पी. बरोबर, प्लस हा रेझिस्टन्स आर च्या अक्रॉस व्होल्टेज, याच्यातून कोणता करंट पास होतोय, आय. कोणता करंट पास होतोय, आय. म्हणून कॅपिटल आय इंटू. समजलं का हे इक्वेशन तुम्हाला, याला आपण इक्वेशन वन म्हणू. हे लक्षात आलं का सांगा मला. हा नाही बोला तिकडून. आलं का तुम्हाला? रिपीट करा. तुम्ही व्हिस्टोन्स ब्रिज बघितलाय ना, मी व्हिस्टोन्स ब्रिज तुम्हाला परत एकदा दाखवतो बघा. व्हिस्टोन्स ब्रिज बघा, हा व्हिस्टोन्स ब्रिज दिसतोय तुम्हाला सर्वांना. व्हिस्टोन्स ब्रिज मध्ये आपण काय केलं की ही जी ब्रांच आहे म्हणजे हा जो काही गॅलोनोमीटर आहे त्याच्या अक्रॉसचे दोन पॉईंट आहे, वरती डी आणि खाली, वरती बी आणि खाली डी. सो यांच्या दोघांचा अक्रॉस व्होल्टेज काय आहे, सेम आहे. बरोबर, म्हणून हा ए तर कॉमनच आहे ना, म्हणून ए टू बी मध्ये जे व्होल्टेज आहे तेच काय असेल, ए टू डी मध्ये असेल. म्हणून आपण काय केलं की व्होल्टेज
व्ही ए बी इज इक्वल्स टू व्ही ए डी केलं, तसं तिकडे आपण करतोय कशामध्ये, केल्विन्स डबल ब्रिज मेथड मध्ये. इथे व्होल्टेज अक्रॉस दिस पॉइंट डी अँड दिस पॉइंट सी इज सेम, म्हणून त्यांचा जो काही कॉमन पॉइंट आहे, कॉमन पॉइंट कोणता आहे, ए. कॉमन पॉइंट कोणता आहे, ए. ए पासून ह्या ब्रँचचा व्होल्टेज म्हणजे व्ही ए डी इज इक्वल टू व्ही ए एम सी, हा काय असेल, सेम असेल. लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते? ठीक आहे. सो आता ह्या ब्रँचचं व्होल्टेज याच्यामध्ये किती रेझिस्टन्स आहेत, ए टू डी मध्ये एकच रेझिस्टन्स आहे, तो कोणता आहे, कॅपिटल पी, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, व्ही पी, बरोबर. आणि ह्या ब्रँच मध्ये काय आहे, दोन रेझिस्टन्सेस आहेत, एक कॅपिटल आर, म्हणून आपण स्मॉल पी प्लस कॅपिटल आर केलं. हे लक्षात आलं का? येस सर. लक्षात आलं ना? ठीक आहे. आता आपण काय करतोय पुढे, नेक्स्ट स्टेपला आपण त्यांचे फक्त व्होल्टेज आहेत त्याला तर करंट इंटू रेझिस्टन्सच्या फॉर्म मध्ये लिहितो. व्ही इज इक्वल टू आय आर आहे ना, म्हणून ठीक आहे. आता हा जो काही रेझिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, पी, आणि त्याच्यातून कोणता करंट पास होतो आहे, आय वन, म्हणून आय वन इंटू पी लिहिलं. इज इक्वल्स टू हा जो काही रेझिस्टन्स आहे त्याचा रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय, स्मॉल पी, त्याच्यातून कोणता करंट पास होतो आहे, आय टू, आय टू इंटू स्मॉल पी, प्लस हा जो काही आर आहे त्याच्यातून कोणता करंट पास होतो आहे, त्याच्यातून आय करंट पास होतो, आय इंटू आर. इथपर्यंत आपण समजलं का सगळ्यांना? येस सर. तसंच आपण सिमिलरली आता आपण काय करू, सिमिलरली सिमिलरली आपण काय करू की दिस व्होल्टेज अक्रॉस दिस बी अँड डी विल बी इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस दिस बी एन सी. ओके, सो त्याच्यासाठी आपण काय लिहू, व्होल्टेज अक्रॉस दिस कॅपिटल क्यू इज इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस this small q plus voltage across this capital s. सेम आता तसंच वरच्या इक्वेशन सारखं आपण फक्त व्हॅल्यूज पुट करून घेणार. त्याच्यातून कोणता करंट पास होतोय, आता तुम्ही बघितलं इकडे खाली कोणताच करंट येत नाही, म्हणून हाच करंट इकडे पुढे पास होईल, म्हणून त्याला आय वनच म्हणू आपण, कॅपिटल q इंटू आय वन. तुम्ही सर्वांनी तिकडे लिहायचंय माझ्याबरोबर, इज इक्वल्स टू स्मॉल क्यू मधून कोणता रेझिस्टन्स पास, कोणता करंट पास होतोय बघा, आय टू, आणि त्याचा रेझिस्टन्स काय, क्यू, म्हणून आय टू इंटू क्यू प्लस या एस मधून कोणता करंट पास होतो आहे, हा आय वन आहे तोच एस मधून पास होतो आहे, ठीक आहे, काय येईल, सॉरी आय इंटू इक्वेशन टू म्हणून. समजलं का इथपर्यंत? समजलंय का? येस सर. ठीक आहे. सो आता हा आर मधून हा जो काही कॅपिटल आर आहे याच्यातून कोणता रेझिस्टन्स पास होत होता, कोणता करंट पास होत होता, कॅपिटल आय, पण त्याच्यातला एक पोर्शन जो आय टू आहे तो वरती गेला, मग इथे खाली किती उरला सांगा बरं, इकडे किती उरेल सांगा ना, किती उरेल, आय टू मायनस आय वन, आय मायनस आय टू, बरोबर का? टोटल करंट किती होता, टोटल करंट किती आहे, आर मधून फ्लो होणारा आय, बरोबर, त्याच्यातून आय टू गेला, तर उरेल काय, आय मायनस आय टू. माझ्याकडे 10 रुपये होते, मी कोणाला 2 रुपये दिले, माझ्याकडे किती रुपये उरले आता, 10 वजा 2, बरोबर का, बरोबर का रे? यस सर. यस सर. ठीक आहे. आता हा जो आय टू करंट आहे हा वरती गेला होता, हा परत इथे येऊन मिळाला, दिसतोय ना, म्हणून एस मध्ये परत किती करंट पास होईल, आयच पास होईल, कारण की हा आय टू जो वरती गेला होता तो परत येऊन मिळाला, म्हणजे आय मायनस आय टू प्लस दिस आय टू, आय टू आय टू कॅन्सल, उरला किती, एस आय फक्त, ठीक आहे, म्हणून एस मधून कोणता करंट पास होतोय, आय आय, ठीक आहे ना, हे लक्षात आलं. आता हे इथे बघा, हे एक सर्किट आहे, याला आपण जर केव्हीएल अप्लाय केला, केव्हीएल काय म्हणतो, की व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेझिस्टन्सेस इज काय, 0, बरोबर. सो आता एम आणि एन आपण जर दोन पॉइंट कन्सिडर केले, तर याच्या वरती आणि खाली काय असेल, सारखाच व्होल्टेज असेल,
बरोबर. म्हणून मी काय म्हणतोय, व्होल्टेज अक्रॉस स्मॉल पी प्लस क्यू इज इक्वल्स टू, म्हणजे ही जी वरची ब्रांच आहे पी प्लस क्यू म्हणतोय मी त्याला, व्होल्टेज अक्रॉस स्मॉल पी प्लस क्यू इज इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस स्मॉल आर. हा आर दिसतो ना खालचा रेझिस्टन्स, हे लक्षात येत आहे का तुमच्या? येस सर. हे लक्षात आलं ना? हे आता आपण इथं व्हॅल्यूज पुटअप करून घेऊ फक्त त्यांच्या. हा त्यांच्या व्हॅल्यूज काय काय पुटअप करतो, याच्यातून कोणता करंट पास होतोय बघा, पी प्लस क्यू मधून कोणता करंट पास होतोय, आय टू. कोणता करंट आय टू, आय टू. आणि त्यांची व्हॅल्यू काय, रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय सांगा, दोघी सिरीज मध्ये आहेत ना, म्हणून काय येईल पी प्लस क्यू. बरोबर का? बोला रे. येस सर. आणि ते रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय इथे आर, आणि त्याच्यातून कोणता करंट पास होतोय, आय मायनस आय टू. आय मायनस समजलं, समजलं का? येस सर. त्याच्यातून मला हा आय टू जो आहे ना तो बाजूला काढायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी इक्वेशन सॉल्व करा आणि आय टू बाजूला काढा, करा सॉल्व. मी करतो बघा आता इथे चालू करतो सॉल्व करायला. हे असंच ठेवा, इकडे काही करू नका कारण की आय टू ऑलरेडी बाहेर आहे, इथे आय टू मध्ये त्याला फक्त बाहेर काढा. R into I minus R into I2. बरोबर. आता हे जे काय आय टू चं इक्वेशन आहे याला ह्या बाजूला घेऊन जाऊ, म्हणजे काय होईल, आय टू इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू. आता इकडे मायनस आहे, इकडे आल्यावरती काय होईल, प्लस प्लस आर इंटू आय टू इज इक्वल्स टू आर इंटू आय. बरोबर आहे का रे? येस येस सर. ठीक आहे. आता मी हे आय टू परत कॉमन काढतोय इकडे बाहेर, आय टू कॉमन काढतो. इथे काय आहे, पी प्लस क्यू आहे प्लस, इथे काय फक्त आर, आय टू कॉमन काढलाय. बरोबर. इज इक्वल्स टू इथे काय, आर इंटू आय. कशाची व्हॅल्यू फाईंड करायची मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला आय टू ची व्हॅल्यू फाईंड करायची. आय टू इज इक्वल्स टू काय आलं, आर डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर इंटू दिस आय. समजलं का सर? ते आर इंटू आय ना, हे ना आर इंटू आय. बरोबर. लास्ट इथे ना. हा येस. बरोबर. ब्रॅकेटच्या बाहेर घेतलंय फक्त मी. आय समजलं का? मी काय केलं, ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का रे? येस सर. थोडस मोठं डेरिव्हेशन आहे आणि किचकट आहे, त्यामुळे हळूहळू चालू देऊ आपण, टेन्शन काही घेऊ. आता वरची इक्वेशन आपल्याला वापरायची आहेत बरं का? आता जी आपल्याला आय टू ची व्हॅल्यू भेटली आहे त्याला आपण इक्वेशन एक आणि दोन मध्ये टाकू. इक्वेशन एक जे आहे आणि इक्वेशन दोन जे आहे त्याच्यात आपण आय टू ची व्हॅल्यू पुटअप करू. समजलं ना? सो काय येईल सांगा बरं मला, तुम्ही सांगा, तिकडून सांगा, मी लिहितो. एका जण कोणीतरी बोला काय इक्वेशन, आय वन इंटू पी. बरोबर आहे का रे? बोला ना तिकडून. आय वन इंटू पी इज इक्वल्स टू, इथे आय टू ची व्हॅल्यू पुटअप करायची. आता आय टू ची व्हॅल्यू काय आहे, आर डिवायडेड बाय स्मॉल पी प्लस क्यू प्लस आर. तुम्ही लिहा तिकडे, म्हणजे माझा अक्षर इथे जे घाण येत आहे त्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम येणार
नाही इंटू स्मॉल पी आहे बरोबर, इंटू स्मॉल पी बरोबर प्लस कॅपिटल आय इंटू आर बरोबर. तसंच आपण इक्वेशन टू पण लिहूया. इक्वेशन टू काय आहे, आय वन इंटू कॅपिटल क्यू इज इक्वल्स टू इंटू ब्रॅकेट आय टू ची व्हॅल्यू पुटअप करायची मला आणि इंटू काय क्यू आहे ठीक आहे. हा आर इंटू तो वरचा क्यू घेतला मी, क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर ब्रॅकेट कम्प्लीट प्लस इथेवरती काय बघा आय इंटू एस कॅपिटल आय इंटू एस इक्वेशन नंबर थ्री आणि इक्वेशन नंबर फोर ठीक आहे. समजलं कितपर्यंत? येस. आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन थ्री आणि फोरला डिवाइड करायचं. डिवायडिंग इक्वेशन थ्री बाय फोर म्हणजे आय वन काय होईल इथे कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय होईल इथे फक्त पी डिवायडेड बाय क्यू इज इक्वल्स टू बरोबर दिस इथे सगळ्या ठिकाणी आय आहे बरं का, तो आय आपण विसरलो होतो लिहायला. हा इथे आय दिसतोय ना तुम्हाला बघा, आय तो इथे लिहायचा राहिला ओके. सो इथे पण आय आहे आणि इथे पण आय आहे, तो आय आपण बाहेर कॉमन काढून घेतला तर काय होईल, आय डिवायडेड बाय आय, आय आय काय होईल कॅन्सल आणि हे मधले टर्म्स आपल्याला आता टोटल डिवायडेड मध्ये लिहायचे आहे. आर इंटू पी डिवायडेड बाय p plus q plus r plus हा कॅपिटल आर ओके आणि हे खाली r इंटू क्यू डिवायडेड बाय p plus q plus r plus हा कॅपिटल s. इथपर्यंत लक्षात आलं का तुम्हाला? ठीक आहे ना, इथपर्यंत जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर पुढचं तुम्ही आता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, अननोन रेजिस्टन्स आर ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा जो आर आहे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे ओके. सो फाइंड करायचा प्रयत्न करा तुम्ही. आता जे काही डिनॉमिनेटरचं हे टर्म आहे, हे टर्म याला तुम्ही ह्या बाजूला घेऊन जा, म्हणजे काय होईल पी डिवायडेड बाय क्यू इंटू हे टर्म मी तिकडे नेतो आहे आर इंटू क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर प्लस यस ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू आर इंटू पी डिवायडेड बाय p plus q plus r plus r. आता r बघा सेपरेट आउट झाला, आता या r ला एका बाजूला काढून घ्या म्हणजे आपले इक्वेशन व्यवस्थित आपल्याला सॉल्व करता येईल. ठीक आहे, सो r इज इक्वल्स टू काय येईल बघा, r इज इक्वल्स टू काय येईल, हे एस पी क्यू ने आपण मध्ये पण मल्टीप्लाय करून घेऊ, पी इंटू क्यू इंटू हा एस प्लस पी इंटू क्यू इंटू आर इंटू क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर मायनस हे टर्म येईल आर इंटू पी डिवायडेड बाय p
plus Q plus R. इथे बघा P बाय Q इंटू S ओके प्लस P बाय Q. आता त्याच्यामध्ये काय आहे, इथे R आहे आणि इथे Q आहे, इथे काय आहे P आहे. आपल्याला जर कॉमन टर्म काढायचं असेल हे, तर आपल्या इथे काय लागेल, एक एक्स्ट्रा Q लागेल. पण तो Q असाच नाही घेऊ शकत, म्हणून आपल्याला त्याला एक डिवायडेड पण करावं लागेल. म्हणून आपण वरती एक Q घेतला आणि खाली एक Q घेतला. इकडे एक P एक्स्ट्रा आहे, त्याला आपल्याला कॅन्सल करावं लागेल, म्हणून आपल्याला खाली पी घ्यावं लागेल. बरोबर, खाली पी घेतला तर आपल्याला वरती पण एक पी घ्यावं लागेल. समजलं? सो म्हणून हा कॅन्सल करून टाकतो. ओके, सो आता बघा काय होत आहे, आर इंटू क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस. हा पीची काही गरज नाही आहे, ही लिहायची, ऑलरेडी तो वरती आहे. ठीक आहे, इथे पी होत, बरोबर. सो हा क्यू आपण एक्स्ट्रा घेतला होता, तो कॅन्सल करण्यासाठी न्यूमरेटरला आपण काय केलं, आपण एक क्यू घेतला. ओके, सो हा जो काय न्यूमरेटरला क्यू आहे, इथे टर्म कोणतं कॉमन काढायचं आपल्याला, आर इंटू क्यू मायनस आर इंटू क्यू आपल्याला कॉमन काढायचं आहे, डिवायडेड बाय P प्लस Q प्लस R इंटू इथे काय राहील P बाकी आणि खाली काय राहील Q. ओके, सो आता याच्यामध्ये हे दोन टर्म काय आहेत, कॉमन आहेत, त्यांना आपण कॉमन काढून घेऊ. पी बाय क्यू इंटू एस प्लस हे टर्म काय आहे, कॉमन आहे, त्याला आपण कॉमन काढून घेऊ. आर इंटू क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर इंटू ब्रॅकेट कॅपिटल पी, हा कॅपिटल पी डिवायडेड बाय कॅपिटल क्यू मायनस हा स्मॉल पी डिवायडेड बाय स्मॉल क्यू. आता हा जो काही रेझिस्टन्स आहे, कॅपिटल पी डिवायडेड बाय कॅपिटल क्यू आणि स्मॉल पी डिवायडेड बाय स्मॉल क्यू, हा रेशो आपण काय केला आहे, सेम मेंटेन करायचा असतो, ज्यावेळेस आपण तिथे व्हॅरी करतो त्या. ओके, त्यानंतर रेशो आपण नेहमी सेम मेंटेन केलेला असतो, म्हणून याची व्हॅल्यू काय येईल, झिरो. म्हणून हा अननोन रेझिस्टन्स आर आहे, त्याची व्हॅल्यू काय, सेम जी केल्विन्स ब्रिजमध्ये, सॉरी जी विस्टोन्स ब्रिजमध्ये राहिली होती, तीच व्हॅल्यू येते. आर इज इक्वल्स टू पी डिवायडेड बाय क्यू इंटू एफ. समजलं का तुम्हाला, समजलं का सर्वांना? Is I am audible to you? माझा आवाज पोहोचतोय का तुमच्या पर्यंत? Yes sir. Yes sir. हा, आता काय म्हटलं ते समजलं का? मी परत एकदा सांगतोय सगळ्यांनी, परत एकदा बघा. आता आपल्याकडे इक्वेशन लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे सोप समजवायला सोपच आहे. ठीक आहे, सो आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हा जो काही गॅलोनोमीटर आहे आणि झिरो रिडिंग दाखवतो असं आपण कन्सिडर केलं, तो ज्यावेळेस झिरो रिडिंग दाखवतो त्यास पोटेन्शियल अक्रॉस दिस डी अँड सी बिकम्स इक्वल. दोन पाण्याच्या टाक्यांमध्ये ज्या सारखी लेवलला पाणी असेल
त्यास एका टाकीतून दुसऱ्या टाकीमध्ये पाणी जाणार नाही. म्हणून आपण काय अन्सूम करू, ज्या गॅलोनामीटर रिडिंग झिरो दाखवेल म्हणजे गॅलोनामीटर मधून पास होणारा करंट झिरो होईल, त्या मोमेंटला व्होल्टेज अक्रॉस पॉईंट डी अँड व्होल्टेज अक्रॉस पॉईंट सी विल बी सेम. ओके, सो आता आपण हा पॉईंट ए पासून ही एक ब्रांच तिकडे गेली आहे आणि ही दुसरी ब्रांच तिकडे गेली. ओके, सो या दोन्ही ब्रांच मधलं पोटेन्शियल काय असेल, सेम. म्हणून या ब्रांच मध्ये पोटेन्शियल कोणतं आहे, व्ही पी, आणि या ब्रांच मध्ये पोटेन्शियल कोणतं आहे, व्ही स्मॉल पी प्लस व्ही स्मॉल आर. ठीक आहे, म्हणून आता आपण काय केलं, तिथे इक्वेशन लिहिलं, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, या व्ही पीची व्हॅल्यू काय ती फाइंड आपण करून घेतली, याची याच्यातून पास होणार करंट कोणता आहे, आय वन इंटू पी इज इक्वल टू स्मॉल पी मधून पास होणार करंट आय टू इंटू स्मॉल पी प्लस दिस आय इंटू दिस आर. हे इक्वेशन वन म्हटलं. सिमिलरली आपण ह्या बाजूला आपण तसं अप्लाय केलं, त्याच्यातून काय इक्वेशन भेटलं आपल्याला, क्यू इंटू आय वन इज इक्वल टू आय टू इंटू क्यू प्लस आय इंटू एस, हे इक्वेशन टू झालं. आता हे जर तुम्ही बघितलं की हे दोघं ब्रांच एकमेका पॅरल आहेत, एम टू एन ची ही एक ब्रांच आहे आणि ही दुसरी ब्रांच आहे, यांच्या अक्रॉस व्होल्टेज काय असेल, सेम. म्हणून व्होल्टेज अक्रॉस पी प्लस क्यू ह्या ब्रांच मधलं व्होल्टेज आणि व्होल्टेज अक्रॉस दिस स्मॉल आर विल बी सेम. आता यांच्यामधून पास होणारा करंट कोणता आहे, आय, आणि रेजिस्टन्स किती आहे, पी प्लस क्यू, यांच्यातून पास होणार करंट आय टू इज इंटू पी प्लस क्यू, आणि याच्यातून पास होणार करंट कोणता आहे, आय मायनस आय टू इंटू स्मॉल आर. ओके, आता आपण बघतो याने काय केलं, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आणि आय टू ची व्हॅल्यू फाइंड करायची, इज इक्वल टू काय केलं, आर इंटू आय मायनस आर इंटू आय टू. आता हे आय टू चं टर्म फक्त काय करू, आपण सेपरेट आउट करू, ह्या बाजूला घेऊ आय टू इंटू पी प्लस क्यू प्लस आर इंटू, हे टर्म इकडे आणलं तर आय टू इज इक्वल टू आर इंटू आय. आता हा आय टू कॉमन काढला, इथे ऑलरेडी पी प्लस क्यू होता आणि हा आर त्याच्याबरोबर ऍड झाला, इज इक्वल टू आर इंटू आय. आय टू इज इक्वल टू, इथे आर आय हा तिकडे गेला होती काय, डिनॉमिनेटरला जाईल, म्हणून आर डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर इंटू आय, हे आय टू चं आपल्याला इक्वेशन भेटलं. आता ही आय टू ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू मध्ये पुटअप करायची आहे. इक्वेशन नंबर वन मध्ये पुटअप केल्यावर काय होईल, इथे बघा आय वन इंटू पी आहे, सो आय वन इंटू पी, इथे आय टू ची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. आय टू ची व्हॅल्यू काय आहे, आर इंटू पी प्लस क्यू प्लस आर इंटू आय, हा आय. ओके, आणि इथे काय व्हॅल्यू होती, पी, म्हणून हा पी आपण इथे ठेवला, हा पी. तसंच इक्वेशन नंबर टू मध्ये पुटअप केल्यावर काय, आय वन इंटू क्यू इज इक्वल टू आर इंटू क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर इंटू कॅपिटल आय प्लस आय इंटू एस. ओके, आता आपण काय केलं की इक्वेशन डिवायडेड इक्वेशन थ्री बाय फोर केलं, इथे काय येईल, पी डिवायडेड बाय क्यू, आय वन काय होईल, कॅन्सल होतील हे दोन्ही पण, इज इक्वल टू, आता हा आय इथे पण आहे आणि इथे पण आहे, यांच्यातून आपण कॉमन काढला तो. ओके, म्हणून आय आय पण काय होईल, कॅन्सल होईल. उरलेले टर्म्स काय आहेत, आय इंटू आर इंटू पी डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर प्लस आर, हे वरती राहिलं, आणि डिनॉमिनेटरला आर इंटू क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर प्लस एस. ओके, आता आपल्याला ही अननोन रेजिस्टन्स आर ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणून हे जे काही डिनॉमिनेटरचं पूर्ण टर्म आहे त्याला आपण ह्या बाजूला घेऊन जाऊ, म्हणून ह्या बाजूला आणल्यावर काय होईल, ते आर इंटू क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर प्लस एस इंटू पी बाय क्यू इज इक्वल टू आर इंटू पी डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर प्लस आर. आता आपल्याला ह्या आर ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणून याला आपण अजून बाजूला ठेवू आणि हे टर्म ह्या बाजूला घेऊन जाऊ, म्हणून काय होईल, पी डिवायडेड बाय क्यू, आणि याने मल्टीप्लाय करून घेऊ मध्ये, पी डिवायडेड बाय क्यू इंटू एस प्लस पी डिवायडेड बाय क्यू इंटू आर प्लस क्यू आर इंटू क्यू डिवायडेड बाय आर प्लस पी प्लस आर प्लस क्यू प्लस आर मायनस, हे टर्म इकडे आणलं, म्हणून काय होईल, आर इंटू पी डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे इथे पी क्यू आहे, इथे पण आपल्याला इथे कोणतं टर्म आहे, आर इंटू क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर, हे टर्म आपल्याला कॉमन काढायचं आहे, पण इथे काय आर इंटू पी आहे, आपल्याला क्यू हवा आहे, मग क्यू आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागेल, म्हणून आपण इथे क्यू एक्स्ट्रा घेतला आणि तो एक्स्ट्रा व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून तो नलिफाय करण्यासाठी डिनॉमिनेटरला आपण एक क्यू घेतला, म्हणजे मल्टीप्लाइड बाय थ्री आणि डिवायडेड बाय थ्री, व्हॅल्यू चेंज होणार नाही. ओके, आता इथे आपल्याला हे जे टर्म्स आहेत ते इथे पण भेटले आहेत, म्हणून आपण कॉमन काढू शकतो, काय काढू शकतो, आर इंटू क्यू कॉमन काढू शकतो, म्हणून आर इंटू क्यू डिवायडेड बाय पी प्लस क्यू आपण हे कॉमन काढलं, आणि उरलं काय इथे, पी बाय क्यू मायनस पी बाय क्यू. ठीक आहे, आता हा रेशो नेहमी आपण काय करतो, सेम मेंटेन करतो, कॅपिटल पी बाय कॅपिटल क्यू आणि कॅपिटल स्मॉल पी बाय स्मॉल क्यू, हा रेशो नेहमी आपण सेम ठेवतो,
आणि त्याच्यामुळे काय होईल, यांची व्हॅल्यू काय होईल, झिरो. आणि उरला काय मग खाली अननोन रेझिस्टन्स, आर इज इक्वल्स टू पी कॅपिटल पी डिवायडेड बाय कॅपिटल क्यू इन टू एस. समजलं का? येस सर. ठीक आहे सर्वांनी हे लिहून घ्या तुमच्या बुक मध्ये आणि सगळ्यांनी स्टडी करायचा प्रयत्न करा, मग तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल. ठीक आहे, काही डाउट्स आहेत का सांगा तुम्हाला. सर ते आपण p प्लस q प्लस r वरतीच कॅन्सल केले असते तरी पण चाललं असतं ना. मला पेंट मध्ये कुठे कॅन्सल करायचं म्हणतोय सांगा. जेव्हा आपण p अपॉन q ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली होती तिथे. p अपॉन q ची व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट केली? इथे का? खाली सर, खाली. इथे? हा इथे, इथे. बरं, आय आय जिथे आपण कॅन्सल, कॅपिटल p आहे आणि हा स्मॉल p आहे. इथे डायरेक्ट असं कॅन्सल म्हणतोय तू असं? हा हा, ते पण चालेल ना. तू म्हणतोय ते सेम वन अँड द सेम थिंग आहे, काय प्रॉब्लेम नाही. फक्त मी कॉमन काढून ठीक आहे ना. मुलांना हे समजावं बाकी हा रेशो आणि हा रेशो सेम असतो म्हणून मी ते केलं, बाकी काय. समजलं ना? येस. अजून काही डाऊट्स? नो सर. ठीक आहे, काही डाऊट्स असतील तर विचारा, नाही तर मग तुम्ही मीटिंग एक्झिट होऊ शकता. आणि या दोन्ही ब्रिज, दोन्ही ब्रिजचा चांगला अभ्यास करा घरी, व्हिस्टोन ब्रिज आणि केल्विन्स डबल ब्रिज. एक्झाम मध्ये तुम्हाला प्रूफ साठी येत ते, प्रूव्ह करण्यासाठी, आर ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. तुम्ही मीटिंग एक्झिट होऊ शकता आता.